राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. काल केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी अण्णांचे उपोषण मागे घ्यावे याबाबत भेट घेतली होती. 3 तासांच्या चर्चेनंतर अण्णा यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेऊन अण्णा यांना केंद्र सरकारने मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली आहे. अण्णांची भेट झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले आहेत की अण्णांनी जे आंदोलन स्थगित केले आहे त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो, असं जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यावेळी म्हणाले. अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते असे बच्चू कडू म्हणाले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. एकीकडे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अण्णा यांचे आंदोलन होऊ नये यासाठी भाजप नेते प्रयत्नशील होते, त्यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा यांची भेट घेऊन अण्णांनी उपोषण करू नये यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यांना यश आले नव्हते. काल केंद्र सरकारच्या वतीने कृषी राज्यमंत्र्यांनी भेट घेऊन अण्णा यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या. मग अण्णांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अण्णांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घ्यायचा असल्याने अण्णा यांनी आंदोलन केले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे नेते देव पाण्यात घालून बसले होते. पण अण्णा यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीची गोची झाली, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते चिथावणी देण्यासाठी अण्णा यांची भेट घेत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून प्रहाराच्या बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांची अनेक आंदोलने अचानक बंद झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी घेतलेल्या अण्णांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे, कारण शेतकरी कायद्यांना बच्चू कडू यांचा विरोध आहे. मागे काही दिवसांपूर्वी बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी दुचाकी रॅली काढत दिल्लीला निघाले असता दिल्ली पोलिसांनी त्यांना पुन्हा मागे पाठवले होते. आता नुकतीच कडू यांनी अण्णांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.